नमस्कार, मी प्रतीक्षा, ज्ञानी प्रतीक्षामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या जर प्रेग्नन्सीचा 9वा महिना आता संपत आला असेल किंवा तुमची ड्यू डेट जर जवळ आली असेल, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुमच्या हॉस्पिटलची बॅग तुम्हाला पॅक करायची आहे. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्या डिलिव्हरीनंतर किंवा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या गरजेच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही न्यायच्या आहेत घरून, त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाची जी गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्यासोबत घ्यायची आहे ती म्हणजे तुमच्या हॉस्पिटलची फाईल, ज्यामध्ये तुमचा पूर्ण रेकॉर्ड असणार आहे आणि तुमचं मेडिकल कार्ड असणार आहे. आणि जर तुम्ही एखादा हेल्थ इन्शुरन्स काढला असेल तर त्याचेसुद्धा डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्यासोबत घ्यायचे आहेत. आता आपण आईसाठी आपल्याला कोणत्या गोष्टी लागणार आहेत त्या आणि बाळासाठी कोणत्या गोष्टी लागणार आहेत त्या बघूया. सगळ्यात आधी आपण आईसाठी कोणत्या गोष्टी लागणार आहेत त्या बघूया. आता याच्यानंतर तुम्हाला घ्यायचे म्हणजे मॅटर्निटी गाऊन्स. आता हे मॅटर्निटी गाऊन्स बऱ्याच हॉस्पिटलमध्ये याची सोय असते, पण ते तुमच्यावर आहे. जर तुम्हाला ते वापरायचे नसतील, तुम्हाला तुमचे स्वतःचे वापरायचे असतील कपडे, तर तुम्ही ते घरून घेऊन जाऊ शकता. मॅटर्निटी गाऊन म्हणजे त्याला चेन असली पाहिजे, जेणेकरून डिलिव्हरीनंतर तुम्हाला ते बेबीला फीड करायला किंवा फीडिंग करायला इझी जाईल. आणि ती चेन पण उभी असली पाहिजे, आडवी नसली पाहिजे. आडवी असली तर थोडंसं फीडिंग करायला डिस्कम्फर्ट होतो, त्याच्यामुळे गाऊन घेताना ती चेन त्याला उभी आहे ना हे तुम्ही याची खात्री करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला मॅटर्निटी टॉप्ससुद्धा बाजारामधून मिळतील. रात्री जर तुम्हाला नाईट ड्रेस घालायचं सवय असेल तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला कम्फर्टेबल फील होईल. आता याच्यानंतर मॅटर्निटी पॅड्स किंवा सॅनिटरी पॅड्स. डिलिव्हरी झाल्यानंतर मग ती नॉर्मल असू दे किंवा सी सेक्शन असू दे, ब्लीडिंग ही होतेच. मग त्याच्यासाठी तुम्हाला पॅड्सची गरज पडेल. पॅड्सचे ॲटलीस्ट 2 मोठे पॅकेट तरी तुमच्याकडे असलेच पाहिजेत, कारण की डिलिव्हरीनंतर जो हेवी फ्लो होतो त्याच्यासाठी तुम्हाला खूप जास्त पॅड्सची गरज पडेल. तुम्ही जर सॅनिटरी पॅड्स वापरत असाल तर, पण तुम्ही जर मॅटर्निटी पॅड्स वापरत असाल तर तुम्हाला ते दिवसभरातनं चेंज करायची गरज पडत नाही, कारण की ते स्पेशली डिलिव्हरी झाल्यानंतर यूज करण्यासाठीच तयार केलेलं असतात. त्यामुळे मी स्पेशली तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही मॅटर्निटी पॅड्सच घेऊन जा आणि त्याचे तुम्ही 1 किंवा 2 पॅकेट तरी सोबत असू द्या. आता त्याच्यानंतर डिस्पोजेबल पॅन्टीज किंवा यूज अँड थ्रो पॅन्टीज. आता ह्या पॅन्टीज का? तर हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्ही तिथे तुमच्या पॅन्टीज कुठे धुत बसणार नाही का? त्यापेक्षा जर तुम्ही यूज आणि थ्रोच्या पॅन्टीज घेतल्या तर त्या तुमच्यासाठी जास्त सोयीच्या होतील. इथे तुम्हाला पिक्चरमध्ये दिसत असेल अशा प्रकारच्या 5 ते 6 पॅन्टीज एका पॅकेटमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होतील, तर ज्या तुमच्यासाठी खूप जास्त सोयीच्या ठरतील. त्यानंतर नर्सिंग ब्राज आणि ब्रेस्ट पॅड्स. आता हा काय प्रकार आहे? तर नर्सिंग ब्राजमध्ये त्या ओपनेबल असतात, जेणेकरून तुम्ही त्या घातल्यानंतर सुद्धा तुम्ही बेबीला इझिली फीडिंग करू शकता. त्यामुळे त्या नर्सिंग ब्राजचं तुम्ही ॲटलीस्ट 1 तरी पेअर तुम्ही सोबत ठेवलं पाहिजे. त्यानंतर ब्रेस्ट पॅड. आता ब्रेस्ट पॅड म्हणजे डिलिव्हरीनंतर बऱ्याच वेळेस असं होतं की जे दूध असतं ते लीक होत असतं, खूप जास्त प्रमाणात बाहेर येत असतं आणि ज्याच्यामुळे आपले कपडे खराब होत असतात. तर हे पॅड्स, जे ब्रेस्ट पॅड्स असतात जे इथे तुम्हाला दिसत आहेत, तर अशा पद्धतीचे हे पॅड्स असतात, जेणेकरून जे तुम्ही यूज केल्यावर जे जास्तीचं दूध बाहेर निघतं ते पॅड्स ते शोषून घेत असतात, त्याच्यामुळे तुमचे कपडे खराब होत नाहीत. त्यामुळे हे सुद्धा तुम्ही 1 पेअर जवळ ठेवलंच पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला एक स्टॉल सुद्धा किंवा एक कॉटनची जी ओढणी असते ती सुद्धा जवळ ठेवायची, जेणेकरून हॉस्पिटलमध्ये जेव्हा तुम्ही बाळाला फीडिंग करत असता तेव्हा तुम्हाला ते झाकायला बरं पडतं आणि कानाला किंवा डोक्याला बांधायला सुद्धा त्या ओढणीचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. त्यामुळे एक ओढणी किंवा स्टॉलचा एक पेअर तुम्ही तुमच्या जवळ ठेवलं पाहिजे. त्यानंतर तुमच्या टॉयलेटरीज किंवा मोबाईल चार्जर. आता तुम्ही म्हणाल ह्या गोष्टी काय सांगायच्या, नाही का? पण आपल्याला एक लिस्ट पूर्ण तयार करायची, त्यामुळे मी तुम्हाला सांगते आहे. तर तुमचं हेअर बँड, हेअर क्लिप, कंगवा, साबण, बॉडी वॉश, फेस वॉश, मोबाईल चार्जर, टॉवेल, एक हँड टॉवेल, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्हाला आठवणीने तुमच्यासोबत ठेवायच्या आहेत. डिलिव्हरी झाल्यानंतर तुम्हाला कोमट पाणी प्यावं लागेल, त्यामुळे तुमच्यासोबत एक थर्मास कंपल्सरी ठेवायला लागणार आहे. तसंच डिलिव्हरीनंतर आपलं पोटसुद्धा, पोटाचा शेप चेंज होत असतो, त्याच्यामुळे एक पोस्ट डिलिव्हरी बेल्ट मिळतो इथे तुम्हाला दिसत असेल, तर हा बेल्टसुद्धा, हा किंवा अशा टाईपचा असा बेल्ट किंवा तुम्ही ओढणीसुद्धा घेऊ शकता, त्याच्यानेसुद्धा तुम्ही तुमचं पोट बांधू शकता. तर ओढणी किंवा बेल्ट यापैकी कोणतंही काहीही तुम्ही घेऊ शकता, पण ते तुम्ही जवळ ठेवलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही डिलिव्हरीनंतर तुमचं पोट जर बांधलं तर तुमचं पोट शेपमध्ये यायला तुम्हाला त्याची मदत होईल. आता ह्या सगळ्या झाल्या आईसाठी लागणाऱ्या गोष्टी. आता आपण बाळासाठी काय लागणार आहे ते बघूया. तर बाळासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात
पहिली आणि महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे डायपर्स, नॅपी किंवा लंगोट. ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला तुमच्या बाळासाठी काय यूज करायचं आहे ते तुम्ही ठरवा आणि ते घरून आधीच प्लॅनिंग करून घेऊन जा. जर शक्यतोवर तुम्ही जर डायपर वापरत असाल तर बाजारामध्ये न्यूबॉर्न बेबीसाठी स्पेशली डायपर मिळतात जे सॉफ्ट असतात, आणि जर लंगोट वापरत नेणार असाल तर लंगोटचे तुम्हाला दिवसातनं 15 ते 20 जोड कंपल्सरी लागतील. त्यामुळे तुम्ही तेही नेऊ शकता किंवा नॅपीज नेऊ शकता, ते पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे. तर तेही तुम्ही आधीच प्लॅन करून घरूनच घेऊन जा. त्यानंतर बाळाला घालायला कपडे. आता काही जण सुरुवातीचे काही दिवस बाळाला कपडे घालत नाही, तर त्याच्यासाठी तुम्ही एक कॉटनचे कपडे किंवा कॉटनची ओढणी वगैरे असं जे काही कपडे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता बाळाला गुंडाळून ठेवण्यासाठी. किंवा सुती जे कपडे बाळाला खूप जास्त कम्फर्ट फील करवतील असेच कपडे तुम्ही बाळाला घेऊन जा, कारण बाळाची जी स्किन असते जी सुरुवातीला खूप जास्त सेन्सिटिव्ह असणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन कपडे घेऊन आलात आणि तसेच जर बाळाला तुम्ही घातले तर कदाचित ते बाळाच्या स्किनवर रॅशेससुद्धा येऊ शकतात. त्याच्यामुळे बाळाला तुम्ही जे कपडे घालणार आहेत त्या खूप जास्त विचार करून घाला. ते सुती असले पाहिजेत किंवा ते सॉफ्ट असले पाहिजेत आणि शक्यतोवर ते वॉश करून सुकवूनच ते बाळाला घाला. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे बाळासाठी टोप्या. ॲटलिस्ट 2 ते 3 पेअर्स तरी तुमच्याकडे असले पाहिजेत बाळासाठी. त्याच्यानंतर मिटन्स आणि पायात घालायचे सॉक्स, जेणेकरून बाळाला थंडी वाटणार नाही आणि ऊब मिळेल त्या कपड्यांमधून. आणि मिटन्स का, तर बऱ्याच वेळेस काही मुलांचे किंवा काही बेबीजचे जे नखं असतात ते ऑलरेडी वाढलेले असतात आणि त्याच्यामुळे ते चेहऱ्याला ते ओढू शकतात किंवा लागू शकतात. त्यामुळे ते मिटन्स तुम्ही त्याचे तरी 2 ते 3 पेअर्स जवळ असले पाहिजे. त्याच्यानंतर स्वॅडल. आता स्वॅडल म्हणजे काय, तर बाळाला एका कपड्यामध्ये असं गुंडाळून ठेवलं जातं, लपेटून ठेवलं जातं, ज्यामुळे बाळाला त्याच्यामध्ये सुरक्षित वाटतं. बाळ 9 महिन्यांपर्यंत आपल्या गर्भामध्ये असतं आणि ते अचानक बाहेरच्या वातावरणात येतं, त्याच्यामुळे त्याला थोडंसं डिस्कम्फर्टेबल वाटत असतं. जर तुम्ही स्वॅडल बाळाला स्वॅडल करून ठेवलं किंवा बाळाला बांधून ठेवलं, गुंडाळून ठेवलं व्यवस्थित, तर ते खूप शांत असं झोपतं आणि त्याला त्याच्यामध्ये सुरक्षित वाटत असतं. त्याच्यामुळे बाळाला स्वॅडल करण्यासाठी एखादा कॉटनची ओढणी किंवा स्वॅडल्स बाजारामध्ये इझिली तुम्हाला अवेलेबल होतील, ते सुद्धा तुम्ही विकत आणून त्याचा 1 ते 2 पेअर तुम्ही जवळ ठेवू शकता. त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये असताना तुम्हाला त्रास देणारे ते म्हणजे बाळाला आणि तुम्हाला त्रास देणारे ते म्हणजे मच्छर्स. तर ह्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही बाळासाठी नेटवाली गादीसुद्धा घेऊ शकता, ज्याच्यामध्ये नेट असतं आणि छोटी गादी असते, ज्याच्यामध्ये बाळ इझिली आणि आरामात झोपू शकतं. तर या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाताना माझ्या अनुभवावरून तुम्ही या नेल्याच पाहिजेत. तर व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी यूजफुल असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाजूच्या बेल आयकनला हिट करा जेणेकरून मी जर व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.